महाराष्ट्र दिनानिमित्त हिंगोली येथील संत नामदेव पोलीस कवायत मैदान येथे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण संपन्न महाराष्ट्र वर्धापन हिंगोली येथील संत नामदेव पोलिस कवायत मैदान येथे आज पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण संपन्न झाले यावेळी खासदार हेमंत पाटील आमदार संतोष बांगर जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने पोलीस अधीक्षक जी श्रीधर आदींसह लोकप्रतिनिधी स्वातंत्र्य सैनिक जिल्ह्यातील शासकीय अधिकारी नागरिकांची उपस्थिती होती या प्रसंगी पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी जिल्ह्यातील नागरिकांना महाराष्ट्र दिन आणि कामगार देण्याच्या शुभेच्छाही दिल्या ध्वजारोहणानंतर पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी पोलीस पथकाची मानवंदना स्वीकारली त्यानंतर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना तसेच शासकीय सेवेत पदोन्नती मिळणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी हिंगोली